श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा काही भाज्या, त्या जर आपल्या घरामध्ये खाल्ल्या जात असतील तर आपल्या घरामध्ये धनाची कधीच कमी पडत नाही. अशा कोणत्या भाज्या आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. महत्त्वाचा वाटला तर इतरांसोबत शेअर करा, लाईक करा आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या आजूबाजूला अनेक अशा भाज्या आहेत की ज्या आपण कधीच खाल्ल्या नाहीत, कारण की त्या कधीकधी चवीला चांगल्या नसतात किंवा मग काहीतरी वेगळं कारण असतं, आपल्याला आवडत नाही त्यामुळे आपण त्या भाज्या खात नाही. मात्र त्यामधूनच आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा होत असतो. आपल्या धनसंबंधीच्या अडचणी देखील त्या भाज्यांपासून दूर होत असतात. त्याचबरोबर त्या आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. तर प्रत्येकाने सर्वच भाज्या खाणं खूपच गरजेचं आहे. जर तुम्हाला दररोज आवडत नसेल तर तुम्ही किमान आठवड्यातून एकदा तरी कोणती तरी एखादी भाजी खायची आहे. आज आपण अशा काही भाज्यांची नावे जाणून घेणार आहोत. या भाज्या जर तुम्ही खाल्ल्या तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धीमध्ये भरपूर वाढ होताना दिसेल. कोणत्या भाज्या आहेत त्या जाणून घेऊया. आपल्या जीवनामध्ये आपण बऱ्याच वेळा अडचणीत असतो, आपल्या घरामध्ये अनेक समस्या असतात. तर ह्या तीन भाज्या तुम्ही फक्त घरात करा. एक बदल घरातील जेवणात केला तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. त्याच्या जीवनामध्ये कधी संकट येत नाही. मग त्या कोणत्या भाज्या ते पाहूया. प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये भाज्यांचे सेवन करत असतात. आपल्या शरीराच्या प्रोटीनच्या कमतरतेला पूर्ण करतात त्या भाज्या. शरीराच्या प्रत्येक रोगालाही संपवतात त्या भाज्या. या भाज्या जर तुम्ही खाल्ल्या तर लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्या कर्जातसुद्धा कमी होईल. म्हणजे आपलं कर्ज जे आहे ते सुद्धा कमी होण्यास मदत होईल. घरामध्ये धन येण्याची कमी झाली असेल, घरात बरकत होत नसेल तर श्री लक्ष्मीच्या आशीर्वादाने या तिन्हीपासून तुम्हाला सुटका मिळेल. म्हणजे गरिबी, दरिद्रता, परेशानी या सर्व गोष्टी तुमच्या पाठ सोडतील आणि तुमच्या जीवनामध्ये यामधल्या कोणत्याच गोष्टींची कमतरता भासणार नाही. त्याचबरोबर तुमचा जर व्यापार असेल तर त्याच्यामध्ये वाढ होईल आणि कित्येक आशीर्वाद श्री माता लक्ष्मीकडून तुम्हाला प्राप्त होतील. जर आपला कोणी शत्रू असेल आणि तो तुमचा पाठलाग करत असेल तर तोही श्री विष्णूंच्या आशीर्वादाने तुमची पाठ सोडणार आहे आणि तो बाजूला होऊन जाणार आहे. आणि त्याचबरोबर श्री शिवशंकरांनी जर तुमच्यावर आपला हात ठेवला तर तुमच्यावर कितीही मोठी काळी जादू टोनं करून ठेवले असेल तर हे सर्व काही नष्ट होणार आहे. आता काही भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे की आठवड्यात फक्त त्याच दिवशी याचे सेवन करायचे आहे ज्या दिवसांच्या बाबतीत तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. प्रथम भाजी आहे ती म्हणजे रताळ्याची भाजी. रताळ्यामध्ये आयर्न खूप जास्त असते आणि जर तुम्ही रताळ्याच्या भाजीला नेहमीच्या रूपात आठवड्यातून जर एकदा खायला सुरुवात केली तर याने आपले सर्व ग्रह खूपच मजबूत बनतात आणि आपल्यावरील गरिबी, दरिद्रतासुद्धा नष्ट होते. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. त्याचबरोबर रताळ्याच्या भाजीमध्ये जे मुळं असतात त्याच्यामध्ये श्रीलक्ष्मीचा आशीर्वाद असतो आणि त्याचबरोबर श्रीलक्ष्मीचा वासही मानला जातो. तसेच तर भरपूर जणांना यामधले काही गोष्टी माहीतच नाही, परंतु वनस्पती ज्ञानाच्या अध्याय नंबर 21 मध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे की जी पण व्यक्ती आठवड्यातून एकदा या रताळ्याच्या भाजीचं सेवन करते तिचे गरिबी, दारिद्र्यता नष्ट होते. अशी व्यक्ती प्रत्येक समस्यांसाठी लढण्यासाठी सक्षम असते. जर तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त शुक्रवारच्या दिवशी रात्रीची ही भाजी खात असाल तर तुमच्या शरीराला भरपूर मात्रामध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन मिळेल आणि दुसरीकडे तुम्हाला माता लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतील आणि तेही रात्रीच्या वेळी खाण्यास उत्तम राहील. ही भाजी शुक्रवारच्या दिवशी रात्रीची खाल्ल्याने हिचा चांगला परिणाम होतो. माता लक्ष्मीचा, माता राणीचा दिवस जो आहे तो शुक्रवार मानला जातो. दुसरी भाजी आहे ती म्हणजे भोपळ्याची भाजी. भोपळ्याच्या भाजीला वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रोटीनचा आहार मानला जातो. खूप जास्त प्रोटीन या भाजीमध्ये असतं. जर आठवड्यातून एकदा भोपळ्याच्या भाजीचे सेवन केले तर कित्येक रोगांचं देखील निदान होतं, ते रोग निघून जातात. शरीराच्या कित्येक प्रकारच्या प्रोटीनची कमी
ही भाजी भरवून आणत असते. जर तुम्ही भोपळ्याच्या भाजीचे सेवन करायचे असेल आणि त्याच्यामुळे धनामध्ये वाढ व्हावी असं वाटत असेल, त्याचबरोबर आपला धंदा व्यापार दुकान चालत नसेल, तर तुम्ही भोपळ्याच्या भाजीचं सेवन केल्याने तुमच्या धंद्यामध्ये ग्राहकांची लाईन लागणार आहे आणि तुमच्या धंद्यानुसार तुम्हाला ऑर्डर देखील भरपूर प्रमाणामध्ये मिळणार आहेत. तसेच तुमच्या घरामध्ये धनाची आवक असेल आणि ती खूप वेगाने होऊ शकते. तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन तुम्ही बुधवारच्या दिवशी करायचे आहे. हे वनस्पतीशास्त्राच्या अनुसार खूपच शुभ मानले जाते. तिसरी भाजी आहे ती म्हणजे मिक्स डाळींपासून बनवलेले सांडगे. सांडग्याची भाजी ही चार प्रकारच्या डाळींपासून बनवली जाते. याच्यामध्ये तूर डाळ, मूग डाळ, मटकी डाळ आणि थोडीशी उडीद डाळ यांना बारीक करून मिक्सरला वाटून छोटे छोटे सोयाबीनसारखे वडे बनवून यांना उन्हामध्ये वाळवले जातं. तर या सांडग्यांच्या भाजीला प्रोटीनने भरपूर असं म्हटलं जातं, प्रोटीनचं घर असं म्हटलं जातं. व्हिटॅमिन व प्रोटीन भरपूर मात्रांमध्ये या भाजीमध्ये असते. या भाजीला फक्त पौष्टिक तत्वे मानले गेले आहे आणि या डाळीमध्ये श्रीहरी विष्णूंचा वास असतो. या डाळींचा रंगसुद्धा पिवळा असतो आणि पिवळा रंग श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे. या भाजीचे सेवन केल्याने तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशी याचं सेवन करायचं आहे, कारण गुरुवारचा दिवस हा श्रीहरी विष्णूंचा आवडता दिवस आहे. याचे सेवन केल्याने तुमचा सूर्यग्रह मजबूत होईल. याचा अर्थ असा आहे की तुमच्या ग्रहांमध्ये जी काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर होतील आणि तुमच्यासोबत सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या होतील. त्याचबरोबर आपले सर्व ग्रह जे आहेत ते सुद्धा मजबूत होतील आणि जेव्हा आपले हे सर्व ग्रह मजबूत होतील तेव्हा आपली परिस्थितीसुद्धा नक्कीच सुधारेल. तर त्यामुळे या भाज्यांचा समावेश आपल्या जेवणामध्ये नक्की ठेवा. माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होतील. आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.